मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बहुतेक पक्षांनी एकाच घरातल्या दोघांना तिकीट दिलंय. मनसेही त्याला अपवाद नाही. चांदिवली विभागात मनसेकडून अशीच पिता पुत्र जोडी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. मनसे नगरसेवक दिलीप लांडे आणि त्यांचा मुलगा प्रणव लांडे अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. मनसेचे उपाध्यक्ष आणि नगरसेवक दिलीपम्मा लांडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पाचव्यांदा उतरत आहेत. सलग चार वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. आता पुन्हा एकदा पाचव्यांदा ते नगरसेवक होण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात आहेत. परंतु यावेळी त्यांनी त्यांचा मुलगा प्रणव लांडे या देखील मैदानात उतरला आहे. 162 प्रभागामधून त्यांचा मुलगा निवडणूक लढवत आहे, तर ते स्वतः 163 प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. मामा, सलग चार वेळा निवडून आल्यानंतर आता पाचव्यांदा मैदानात उतरत आहे, मुलगा देखील मैदानात उतरतो आहे, काय नेमकी भावना आहे? आदरणीय राजसाहेबांचा विश्वास, विभागातील जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांची मेहनत, कार्यकर्त्यांची श्रद्धा आणि कार्यकर्त्यांचा असणारा विश्वास या सर्व ताकदीवरती गेली अनेक वर्ष निवडणूक लढवत आहे. आणि नुसती निवडणूक लढवत नसून माझ्यासमोर कुठल्याही पक्षाचे जे उमेदवार राहिलेले आहेत त्यांचं डिपॉझिट या सर्व कार्यकर्त्यांनी, जनतेने आणि आदरणीय राजसाहेबांच्या आशीर्वादाने डिपॉझिट जमा केलेलं आहे. अशा पद्धतीचं काम, या विभागाचा विकास, या विभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणं आणि समस्याबरोबर नागरिकांबरोबर जे रिलेशन आहे, त्यांच्या भावना, त्यांचा मानसन्मान, या सर्व गोष्टींचा आदर करून, आदर ठेवून जे काम केलेलं आहे त्या कामाचीच पोचपावती या ठिकाणी या निवडणुकीमध्ये मला मिळत असते. प्रणव, काय सांगशील, नवीन निवडणूक पहिल्यांदाच लढवतो आहेस, काय कशा पद्धतीची तयारी सुरू आहे, काय सांगशील? निवडणूक जरी मी पहिल्यांदा लढवत असलो तरी लोकांशी संपर्क हा माझा आधीपासूनच आहे. हा प्रभाग मलाही काही नवीन नाही आहे. माझे भरपूर मित्र इथे होते, माझं आधीपासून येणं जाणं इथे होतं. 15 ते 20 वर्षापासून तुम्ही जर बघत असाल तर इथे काही असं काम झालेलं नाही आहे. जी घाण आधीपासून होती तीच घाण मी आत्ताही बघतो आहे. आत्ताही गल्ली इथे चाळी फिरतोय तर तीच घाण तुम्हाला दिसेल. काही इथे विकास केलेला नाही आहे. म्हणून एक माझा विभाग म्हणून मी इथे विकास करायला इच्छुक आहे. इथे माझ्या जे ओळखीचे आहेत त्यांचा इथे विकास झाला पाहिजे, त्यांना इथे सुविधा भेटल्या पाहिजेत, यासाठी मी प्रयत्नशील आहे. तर गेल्या 2 दशकामध्ये केलेल्या कामाच्या जोरावर मामा आता स्वतः देखील आणि मुलगा देखील निवडून येईल असा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.